नमस्कार, मी अमोल जायबाई. सरकारनामाच्या वाच या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या राज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीच्या शाळेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती गाजतोय. या ही शाळा, वाबळेवाडीची शाळा ही राज्यभरामध्ये आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी ही शाळा ओळखली जाते आणि यामध्ये ती वेगळ्याच प्रकरणांनी चर्चेत आलेली आहे. कारण या शाळेचे मुख्याध्यापक, ज्यांनी शाळा नावारूपाला आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, त्या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावरती होत आहेत. अनेक राजकीय लोकांकडूनही त्यांच्या बाजूनही प्रतिक्रिया येत आहेत. त्याच्यामध्ये आज भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की वारे सरांनी दिलेला राजीनामा हा म्हणजे एका शाळेचीच बदनामी नसून हा राज्यामध्ये जे शिक्षक चांगलं काम करतायत त्या सगळ्यांचीच याच्यामध्ये बदनामी आहे आणि या शाळेच्या प्रश्नाकडे तत्काळ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्ष देऊन या शाळेचा प्रश्न तात्काळ सोडवला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे. वाबळेवाडी तालुका शिरोळ ओढ नदी इथल्या शिक्षकांनी व्यथित होऊन राजीनामे दिल्याचं कळतंय. कोण एक पत्रकार महाशय त्यांच्या मुलाला ऍडमिशन दिलं नाही म्हणून वाबळेवाडीच्या शाळेची त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात बदनामी केल्याचं कानावर कळतंय. आणि या शिक्षकांना सपोर्ट करायच्याऐवजी जर तिथली काही स्थानिक राजकारणी मंडळी त्यांना दोष देत असतील तर हे वाबळेवाडीचं महाराष्ट्राच्या तमाम महाराष्ट्राच्या शिक्षणाचं वाटोळं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. कारण तिथले जे शिक्षक लोक आहे त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र एका आशेने पाहतोय. जिल्हा परिषदेने किंवा तत्सम सरकारने कोणीही मदत न करता 7 कोटी रुपयाची जागा वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी तिथे उपलब्ध करून दिली. ती शाळा काय, क्वालिटी काय, तिचा नजरा जर बघितलं तर सगळं काही मनात भरतं. आणि एवढं क्वालिटीचं काम करून त्यांच्या समर्थनार्थ परत तालुक्यातल्या 50 शिक्षकांनी राजीनामे दिल्याचं कळतंय. माझी विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना तातडीनं त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि असं जर कोणी चुकीच्या पद्धतीने लिहित असेल, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणालाही काही लिहिण्याचा आणि याचा स्वातंत्र्य आहे. परंतु ते स्वातंत्र्य जर शिक्षणावरती घाला घालत असेल आणि महाराष्ट्र ज्या शाळेकडं आशेनं बघतोय त्या शाळेच्या बाबतीत असं घडत असेल तर मी नम्रपणे त्या शिक्षकांची मी माफी मागतो. आणि ग्रामस्थ जे आहेत तिथले वाबळेवाडीचे तेही व्यथित झालेले आहेत. त्यांनाही निश्चितपणे महाराष्ट्र त्यांच्या बाजूने उभा राहील हे ठामपणे मी या ठिकाणी सांगतो. कारण जाता येता नुसतं हेच नाही तर आम्ही स्वतः ही शाळा पाहिलेली आहे, शाळा अनुभवलेली आहे आणि आमच्या इकडचे लोकसुद्धा येऊन त्यांच्याबद्दलची जी तारीफ करतात त्या तारीफीला हे तोंडात मारल्यासारखं उत्तर आहे. म्हणून या बाबतीमध्ये वरिष्ठांनी लक्ष घालावं एवढीच विनंती करतो आणि महाराष्ट्राचं शिक्षण वाचवावं एवढी विनंती.